भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यांतर्गत उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व रुधिर सेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झालंय. तसंच या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनीही भेट दिली. पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व रुधिर सेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील CKT विद्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. मी भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आज माझ्या वाढदिवसाचं निमित्त करून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. आज अशाच एका कार्यक्रमाला ॲडव्होकेट मनोज भुजबळजी यांच्या उत्कर्ष सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि त्याचबरोबर रुधिर सेतू ही संस्था यांच्या वतीनं आज इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. थॅलेसेमियाविषयीची जागृती इथं करण्यात येते. आज समाजामध्ये आपण सारीच मंडळी वावरत असताना आपलं वैयक्तिक आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक पद्धतीनं समाज मदत करत असतो. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला त्याची सातत्यानं ही जाणीव होत राहते. अनेक लोकांनी वैयक्तिकरित्या संस्था म्हणून अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचा मी आभारी आहे. या सगळ्यांच्या शुभेच्छा चांगलं काम करण्यासाठी मला प्रेरणा सातत्यानं देत राहतील. पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे 15 तारखेला आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. वाढदिवसाच्या निमित्तानं होणारे अनेक कार्यक्रम मी त्यांना विनंती केली की आपण हे अमृत महोत्सवाच्या निमित्तानं करूया आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये विशेषत्वानं 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होणार आहेत. त्यांनासुद्धा मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना वाढदिवस माणसाच्या आयुष्यामध्ये मराठी भाषेतला शब्द वाढदिवस हा रोजच आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, पण तो वर्षातून एकदा साजरा करताना शुभेच्छा देताना त्या निमित्तानं आपल्याला मनापासून आपलं शुभचिंतणारे भेटतात. त्यांच्या शुभेच्छांच्या आधारे आपण अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रेरित होतो. या सगळ्यांनाच मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या. आज आमदार प्रशांत ठाकूर एक जनसामान्यांचं हवं असं नेतृत्व ज्यांना ज्यांच्या जवळ जाणं, ज्यांच्याशी चर्चा करणं, ज्यांच्याशी खुश करणं याचा याची सर्वजण संधी शोधत असतात. एवढे हवं हवंसं असं नेतृत्व त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. दादांची काम करण्याची पद्धती ही मी तिथे जवळून बघत असतो आणि खरोखर दिवसाचे 15-15, 20-20 तास हे ते काम करत असतात आणि न थकता तरी पण सांगता पुढील कामं ही सांगता चांगल्या प्रकारे व्हावीत, कामाचा दर्जा हा चांगला असावा यासाठी ते नेहमी जागृत असतात. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या इथे मनोज भुजबळ साहेब आणि उत्कर्ष मंडळ यांनी या इथे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. उत्कर्षचे नेहमी सांगता वर्षभर ते कार्यरत असतात. नेहमी सांगता इथे समाज कार्यासाठी त्यांचा ते नेहमी धावत असतात. त्याच्याचबरोबर आपला नवीन पनवेल असेल, नवीन पनवेलमध्ये कला क्रीडा सामाजिक अशा अनेक उपक्रम ते त्यांचे चालू असतात. युवकांना कार्यक्रम देणं, सामान्य नागरिकांना एकत्र येण्यासाठी प्रेरित करणं यासाठी अनेक कार्यक्रम ते ठेवत असतात आणि आज ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा त्यांनी या इथे एक अतिशय चांगला असं रक्तदान शिबिर ठेवलेला आहे आणि त्यामुळे सर्वांना इथे रक्तदान देणं हे शक्य होत आहेच. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या कारणासाठी सर्वांना एकत्र यायला या इथे भेटत आहे. खरोखरच सांगता माझं म्हणणं आहे की एक चांगल्या कारणासाठी आपण इथे कार्यक्रम लावलेला आहे. आपल्या मंडळाला या इथे शुभेच्छा देईन आणि आपल्या कार्यक्रमामध्ये जेव्हा जेव्हा मला सहभाग व्हायला भेटेल मला ते नेहमी आवडत असतं आणि मी आपला पण नेहमीच आभारी असेल. एवढंच सांगतो, धन्यवाद.